चार तारखेक एकदा मिरग लागलो काय बघपाचं ना मागे घरातून बाहेर सरांग मिळायचं ना एकदा जर रन होतीच न झाल्या सगळी कामं उरली. 5 तारखे खं येता मिरग हा म्हणत 5 तारखे मिळ गेल्या केन्ना कोण लोक बावडे काय करत आले आणि कोण जाणार सगळी कामात तशी आहोत. सोलां असत मिरसांग्यो असत घरं परतपाचं असा खोपी ती लाकडां तशी दवरली. ह्या सगळं करता करता 2 दिसां पयलीं हें सगळां येवच्या पयलीं आमी सगळां करून दिवया तां करच्या पयलीं आमच्या प्रायम टी व्ही वेल्या रणमल्यांत तुमकां सगळ्यांक गोपीनाथ गांवसाचो नमस्कार. आयचा हें आमचो रणमला जो आसा तो सगळां पुरुमेताची कामां करपाच्या कामाचेरच आसा. हें करताना जी गरमी वाडल्या त्या गरमेन जीव काबार जाता रे बाबा शाप नाका आता आनी घरा जाणांक काम करप म्हणजे शाप मेलयत तूं इतकें सगळो जीव काबार जाता. वाडो आमच्या बाबू गेलो तो आतां बघया मास्तो आयज न्हिदतोच चड न्हय. हें सगळां काम करता करता आमच्या प्रायम टी व्हीला रणमला बघूया. रणमलांतल्या माटवांत वेगळी वेगळी धोंगां पोंगां वेगळ्या वेगळ्या माटवांतली संस्थाच्या माटवांतली आनी वेगळ्या वेगळ्या हीं सगळीं आयज आमी बघीत आयचं आमचं रणमला फुलोवया. हें रणमला बघतना आयज आमचे लोक ज्या गरमीन इतके खतखतले की खंय धांवतत न्हांव आनी खंय थंडायक जीव घालतत तो बघपा सारको ना रे बाबा. म्हण आयज आमी मासाट्यां आसू ह्या मासाट्याच्या गांवांत ही पुरुमेताची कामां करीत आयचं रणमला फुलोवया. तुमकां सगळ्यांक परत एक फावट गोपीनाथ गांवसाचो नमस्कार. पयलींची घरां आसली ती गांवठी नळांची तेंची मातशी खूपच कटकट आसली पूण ही तरी मातशी सुलच्या नळांची आतां मातशी हें जाली. बाय धाड आतां बाय धाड बी आतां मार ती सांगा ती मार बी शाबास. आणि मग बा ह्यो असली आम्ही पहिली घरां खूप आहे गांवठी नळांची शिवण आता हिंद झाली आणि आता मातसा सवाय झाला. ह्या बाय धाडून घे पहिली हे सगळं धाडून घे मागे सगळे एकदम निवळ्या सगळे. पहिली आम्ही हीच कामां करी पण आता आमचे लोक वेगळी वेगळी कामां सगळी करतात आणि वेगळ्या वेगळ्या कामांनी सामके गुंतलेले असत आता कोणाक वेळ ना. हालींच आमच्या धारगळ पेडण्या ब्राह्मण म्हणून जो समाज असा ह्या समाजान बरा रायेश्वराचं नाटक केलां. ह्या नाटक इतक्या सुंदर केलां सगळी कामां करून ह्या सगळं करतात. आताचे भुरगे तुका बरे सुदारले फुडें सरले वेगळी बाय राव बाय आ राव 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 हे आता भुरग्यांक नाका नाका म्हटले आसतना वयर येयला बस भुगे हांगा आनी कर सगळे कामाची. आता भुरगीं आयकानूच ना तांकां हें जाय टी व्ही जाय मोबायल जाय सगळें जाय. तर पेडण्या धारगळ आरोपाचं नाटक केलां त्या भुरग्यांनी बरां सुंदर नाटक केलां. आता जे भुरगे फुडें सरलेत आनी काय काय करीत आहोत हें नाटक बघूया आनी बघता बघता हें माझं आमी मातसं काम करून घेतो ह्या सगळ्यांना आता आज निभावलां की झालां. बाय आतां झाडून घे चल फ्लट सडीत आतां घे घे झाडून सांगा चल चल घे. विचार सुविचाराच्या गोष्टी तुझ्या आता जयपट शिवाजीला शिकव
मला शिकू नको, पण शिवाजीनं तुझं काय वाकडं केलं? त्या हरामध्ये नाव का घेऊ नकोस माझ्या समोर? त्या नावासाठी अंगाचा कला त्रिपा पण होतोय. ज्यावेळी जर का तो शिवाजी माझ्या हाती सापडला असता तर थेट त्याच्या भेट बापाच्या भेटा त्याची रवानगी केली असती. तसं राजाने तुझं काय केलंय म्हणून तू त्याच्यावर असं सोडू शकतो होतोस? राजा कोण माझा राजा? कुणी दिलं तर आहे पण दरोडे घातले, लुटमार केली म्हणून का तुम्ही त्याला राजा समजता? अरे माणसं, शिवाजी खरोखरच राजा आहे, म्हणूनच हिंदू धर्माचं हिंदवी राज्य स्थापन केलंय त्याने. वाद झाले ते शिवाजी पोवाडे, जा असा परत जा आणि तुला त्या शिवाजीला माझा निरोप दे. एक त्या जावईची सोडून दे म्हणावं ना, त्या पुढे तुझ्या मरण उघड्या द्वारी पहा म्हणावं. अशाने मराठी शाही थोडक्या दिली, त्यापेक्षा तूच शिवाजीला सामील हो, फार मोठ्या पणाचा माणूस आहे तो. स्वखुशीने तुझी जावळी तुला परत करून देईल. असल्या दयेच्या भीतीवर जगण्याची सवय त्या प्रतापला मोरेला नाही. हे महाप्रतापी शिवरायतारी मराठ्यांच्या राजा, हे मराठ्यांचं स्वतंत्र स्वराज्य स्थापन करताना तुला किती प्रयास पडले असतील ते शिवराय. तुझ्या अद्वितीय अलौकिक पराक्रमाचे गोडवे गावे गुण गावे तेवढे थोडे. आज प्रत्येक मराठा तुझ्या कर्तव्य मंदिरात मराठ्या शाहीचा सुवर्ण काळ उभारण्यासाठी आपल्या शिवाची पर्वा न करता अहो रात्र झटत आहे. खरं धन्य धन्य तुला जन्म देणारी माता आणि धन्य ही महाराष्ट्र. Oh!
ती खरी, पण तुमच्यावरचा आमचा विश्वास केवळ विश्वासच ठरणार नाही ना. आज साहेब अजून या प्रतापरावांना ओळखणं ओळखणं दिसत नाही. माझ्या पिताची खात्या जमा करून घेतली घ्यायची असेल तर आपल्या ज्याच्या कानाने या मोरेचंद्र खेळून पाहू, तिथं फक्त आयुष्यात भवितव्यच आपल्याला दिसेल. मोरे मोरे हे वर मांगी ढोंग पुरे झाला. आता मुनीर तुम्ही आदिलशाहीची बेमारी करून खान साहेबांची दिशाभूल करत आहात अशी आमची पक्की खात्री आहे. याचा अर्थ कपलत बोलणं रास्त आहे मोरे. आमच्याशी बेमानी करताना तुम्हाला शरम वाटायला पाहिजे होती. खान साहेब मराठा खानदानाचे कधीही बेमान होत नाही. ती समयाचे आदिशाहीच्या शाही सरदारांना आम्ही मराठे इमानी इमानी वागू नये. आमच्या नैतिकबद्दल खान साहेबांना संशय वाटत असेल तर तुम्हाला आमची पारखच करता नाही असंच म्हणावं लागेल. नैचेर न्हाया, बायचेर न्हाया, झरीचेर न्हाया ना दर्या न्हाया, जितक्या न्हायशात ती कितलोड भूक लागता. आणि आयत्या ह्या दिसांनी काण्णां चुन्नां बोरां म्हणा आणि काय म्हणून आंबे आंबाड्यो सगळ्यो खावं इतकं जीव सामको. हा अशा तरी बाबा कापे घरी खाल्ले म्हणल्यार मजाच मजा. आमच्या गांवांनी हे सगळं मेळटा. सरांनी ह्या बघा हाडचा पडटा खंयसून तरी सगळे लोकांक दर्ये न्हायत न्हायत गरे खायत मातसो विसर घेतून तो मेरेन तुम्ही मात खंयच जावनकच. ह्या प्रायम टी व्हीला रणमला असतात बघित रावात दर शेनवारा सांच्या सातांक णवांक आणि मदीं मदीं दिसता. असं ह्या रणमलाच्या माटवांत वेगळे वेगळे आमचे सगळ्यांचे प्रोग्राम तुका बघूंक मेळटत जे सांस्कृतीक आसतत. मातसो आता थाराव तुवें हे चार घरे आहोत ह्या सगळ्या तेपूल सोपयला काय भूक लागता रे तुका न्हंयचे न्हाताना आणि तुका घरी न्हाताना वा मजा येता. भान आणि भयणानो मी उडी मारली म्हणून तुम्ही मारू नाकत. म्हाका पिवंक कळटा. खरं म्हणजे आमच्या भुरग्यांक ह्यो वेगळ्यो वेगळ्यो कला येवंक जायो. पिवंक कळंक जाय, नाचांक कळंक जाय, डान्स करूंक कळंक जाय, सगळ्यांक कळंक जाय, तरच तूं काही करूंक शकतस. हालींच माधवराव चॅरिटेबल ट्रस्टान बरीच वर संगीत कार्यावळी घेतली आणि ह्या कार्यावळीत ज्या भुरग्यांनी गायला न्हू खरंच मानपास काय भुरग्यांचा गायन रे वा ऐकत राहा सारख्या खरं जा. सत्कार म्हणजे काय तर केलेल्या कामाची पावती असं मला वाटतं. आणि या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने असे कित्येक कलावंत आहेत, इथे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक असे लोक आहेत
की ज्यांनी आपापल्या परीने कुठलं ना कुठलं तरी काम केलेलंच आहे. काही कारणास्तव आपण ह्या सर्वांचा सत्कार इथे करू शकत नाही, म्हणून काही मान्यवरांचा आपण आज इथे सत्कार केला आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की दरवर्षी असा हा किंवा वारंवार असा हा सत्कार सोहळा व्हावा आणि प्रत्येकाच्या नावाला किंवा त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला द्यावा या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने. आपण अशा कार्यक्रमांना ज्यावेळेला जातो त्यावेळेला कुठल्या तरी एखाद्या थोरा मोठ्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी जातो, त्यांचं स्मरण करण्यासाठी जातो आणि त्यांच्या स्मरणाच्या निमित्तानं आपण थोडंसं संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये रममाण होण्यासाठी जातो. आणि हे रममाण होणं हे संगीत, नृत्य, नाट्य अशा अनेक कला प्रकारांमध्ये आपण रममाण होतो आणि गोमंतकीय या सगळ्या कलांमध्ये रममाण होण्यासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यामध्ये मला वाटतं आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात मी 2-3 आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला गोव्यामध्ये आल्यानंतर मला कुसुमाग्रजांच्या त्या निसर्गाचं वर्णन कुसुमाग्रजांनी ज्या कवितेमध्ये एका केलेलं आहे की आकाशाच्या निळ्या अपारावर हिरवाईची प्रचंड वसाहत वसवणारे वृक्ष आपल्याला गोव्यामध्ये पाहायला मिळतात. आणि वृक्षांचं वर्णन करताना कुसुमाग्रज पुढं असं म्हणतात की जमिनीवर जगणाऱ्यांना छाया देणारा, हे सगळे वृक्ष आहेत ते जमिनीवर जगणाऱ्यांना छाया देणारे असतात आणि आकाशाच्या रहिवाशांना माया देणारे असतात. आकाशातली जी पाखरं असतात त्यांना माया देणारे हे असतात. तर असं अत्यंत निसर्गरम्य गोव्याची ही भूमी आणि गोव्यातली मंदिरं, खरं म्हणजे गोव्यातल्या पुरातन देवालयामध्ये जेव्हा गेलेलो आहे तेव्हा सत्य आणि शिव आणि सौंदर्याचा अनुभव मला गोव्यामध्ये स्वतःला आलेला आहे. Ah.
भावानो भयणानो सबंद गोयातले न सबंद संसार संसारभरातले लोक सामके आता उकड्यान काबार झाले. सगळीकडे शाप उकाडो, घरांनी दारांनी पुरुषांनी सगळीकडे वचत सामको उकाडो पडला. इतक्याच्यात देशांनी राज्यांनी लोक गरमेन मेले सुद्धा. ताका लागून सगळे लोक आज घरीचे कोण न्हयचेर धांवता, कोण आनीक नळाचेर धांवता, कोण आनीक खंय धांवता, सगळे कडाय जाता. वारे वा काय बायो बायो सगळ्यांक थंडाय जाय. अशा थंडायेत हे गरमेत जितके थंड तितके बरा जिवाक दिसता. ही आमची मासाटेची झर. ह्या झरीचेर गोंय महाराष्ट्र कर्नाटक खुंजले आनी खुंजले लोक येतात भातत. ह्या वखद ह्या पाणी खंय वखदी सामक्या. ह्या वखदी पाणी आरोग्याक बरा, जिवाक बरा, सगळ्याक बरा. आनी म्हणून सबंद गोंयाच्या खाजी कोनशांसून लोक येतात आनी ह्या झरीच्या पाणयाचो असो आस्वाद घेतात. सगळां करताना आमच्या सत्तरीन जश्यो न्हयो मोठ्यो म्हादय न्हय सामकी हांगा पणजेक लागली. अश्यो वेगळ्यावेगळ्यो झरी आसत. कोपाटेची झर आसा, ही आसा, धर्म्याची झर आसा. ह्या झरीचा पाणी आसा पवित्र, तशेंच सत्तरीचे लोकय पवित्र, तांचे विचारय पवित्र. आनी ह्याच विचारांक सामकी चालना दिवच्या खातीर आमच्या सत्तरीत एक संकल्प दीस जाता. त्या संकल्प दिसा आमच्या सत्तरीतले वेगळेवेगळे उपक्रम चालीक लायतात. कोण आपली लोकगीतां गातात, कोण फुगड्यो घालतात, कोण विचारांची देवाणघेवाण करतात. अशा प्रकारे घरीचा पाणी न्हात आम्ही आयतो. आमचो संकल्प दीस तो सत्तरीतलो संकल्प दीस बघूया. भावानो आनी भयणानो आमच्यो न्हयो बांयो झरी तळी आमच्यो दर्या देगो सामक्यो न्हिदो दवरात. न्हावंक चलात, न्हावपाचो आनंद घेयात. पूण आमच्यो दर्या देगो आमच्या झरी वयलो सगळां वातावरण बरां दवरात, जेणे करून आमचो सगळां वातावरण बरां उरतालां, आमच्यो झरी बऱ्यो उरताल्यो आनी सगळो परिसर आमचो नितळ उरतालो. दर शेनवारा बघीत रावात प्रायम टिवीला रणमाला आनी रणमाल्यांतली धोंगां आनी पोंगां. तुमकां सगळ्यांक परत एक फावट गोपीनाथ गांवसाचो नमस्कार. आमच्यो झरी राखुया, आमची तळी राखुया, आमच्यो दर्या देगो राखुया. नितळ गोंय, स्वच्छ गोंय दवरुया. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं.